नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील 1200 कीड सर्वेक्षक यांना केले बेरोजगार. महाराष्ट्र राज्यातील कीड रोग सर्वेक्षण यांनी वेळोवेळी मागण्या व समस्या मांडूनही शासनामार्फत जाणीवपूर्वक या प्रशासनाने प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करूनही शासन या सर्वेक्षकांकडे दुर्लक्ष करत आहे. बराच वेळ कीड रोग सर्वेक्षकांवर बेकारीची वेळ आली आहे. एकीकडे कीड रोग सर्वेक्षण हे सन 2019 सालापासून कीड सर्वेक्षण करण्याचे काम करत असल्याने त्यांच्या आयुष्यातील 9 ते 10 वर्ष या प्रकल्पासाठी खर्च केली आहेत आणि अशातच त्यांनी आपली नोकरीसाठी लागणारी उच्चतम व मर्यादा ओलांडल्यामुळे त्यांच्यासमोर इतर शासकीय नोकरीचा कुठलाही पर्याय न राहिल्याने या कीड सर्वेक्षक शेतकरी पुत्राला नाईलाज असतो, आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागतो. त्यामुळे शासनामार्फत कृषी सहाय्यकाकडे काम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला निर्णय अत्यंत चुकीचा व विचारपूर्वक घेतलेला निर्णय असे म्हणता येईल की त्यांच्या विविध समस्यांसंदर्भात शासनाकडे संदर्भ क्रमांक 1 ते 3 मोर्चा आंदोलन करून विनंती करून वेळोवेळी मागण्या मांडल्या होत्या. परंतु हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबर लगेच 4-5 दिवसात मंत्रालय कॅबिनेट बैठकीत संघटनेच्या शिष्टमंडळाला आमंत्रित करून मागण्यांसंदर्भात तत्काळ सकारात्मक निर्णय घेण्याची तोंडी आश्वासन त्यांना दिले होते. परंतु शासनामार्फत सगळे कीड रोग सर्वेक्षकांच्या मोर्चाला तब्बल 3 महिने संपूनही आपण शासनामार्फत कुठलीही निर्णयापर्यंत घेण्यात आला नाही, तरी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पुत्र कीड रोग सर्वेक्षक कर्मचारी आणि हा प्रकल्प सन 2009 सालापासून कीड रोग सर्वेक्षण कार्य कंत्राटी तत्वावर विविध संस्था आदी निस्त प्रकल्प करीत होते. विविध समस्यांना तोंड देत उन्हातान्हात पावसात थंडीत काम करूनही आज कीड सर्वेक्षर यांच्या मागण्या संदर्भात कुठलाही योग्य निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला नाही. उलट झेरॉक्स सर्वेक्षकांना मिळणारी पोटाची भाकरी शासनाने कामावरून काढून टाकून भर उन्हाळ्यात त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम केले आहे. तरी शासनामार्फत या कीड रोग सर्वेक्षकांच्या मागण्या प्रलंबित तसेच दुर्लक्षित मागण्या. शासनामार्फत 12 महिने काम द्यावे. कीड रोग सर्वेक्षण 2009 सालापासून आजपर्यंत काम केलेल्या सर्व सर्वेक्षकांना अनुभवाच्या आधारे सेवेत घ्यावे अशी मागणी या सर्वेक्षकांकडून होत आहे. नाईक सुधाकर, तालुका प्रतिनिधी, उदगीर. आम्ही महाराष्ट्र राज्यातील कीड रोग सर्वेक्षक सोयाबीन कापूस तूर हरभरा भात फळ पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सनियंत्रण प्रकल्प ई गव्हर्नन्स अवॉर्ड प्रकल्प या अभिनव प्रकल्पात इसवी सन 2009 सालापासून आज 2018 सालापर्यंत अतिशय इमानदारीने आणि अतिशय एकाग्रपणे या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या सेवार्थ कीड रोग सर्वेक्षण आणि सनियंत्रणाचे काम प्रभावीपणे करत होतो. परंतु आज हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कृषी विभागातील कृषी सेवक यांच्याकडे या प्रकल्पाचं काम दिलेलं आहे. त्यामुळं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामधील एकूण 1400 सर्वेक्षक यांच्या घरावर आज बेरोजगारीची कुऱ्हाड टाकलेली आहे. एकीकडे हे शासन आम्ही युवकाला रोजगार देऊ, रोजगार उपलब्ध करून देऊ, महाराष्ट्र राज्यातल्या युवकासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करू असे एकीकडं मोठे मोठे आश्वासनं देत आहे आणि एकीकडं महाराष्ट्र राज्यातल्या 1500 सर्वेक्षकाला बेरोजगार एकाच दिवशी केलं जात आहे, हे सारासार चुकीचं आहे. आम्ही 2009 सालापासून शेतकऱ्यांच्या सेवार्थ कीड रोग सर्वेक्षण आणि सनियंत्रणाचं पिकावरचं काम आज 2009 सालापासून करत होतो. परंतु आज अचानक असा शासनानं दिनांक 19 मे 2018 रोजी हा घातक निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आमचं काम कृषी विभागातील कृषी सहाय्यक यांच्याकडे देऊन ऑलरेडी त्या कृषी सहाय्यकाकडं कृषी विभागातील इतर कामाचा प्रचंड बोजा असताना हे काम त्यांच्याकडं लादलेलं आहे जबरदस्तीनं आणि आज आम्हा महाराष्ट्र राज्यातल्या बेरोजगार युवकांना पूर्णपणे बेरोजगार तोंडचं काम काढून तोंडाला भेटणारी जी काही पोटभर जी काही बरोबर भाकर होती तीसुद्धा ह्या महाराष्ट्र शासनानं आमच्या हातची काढून घेतलेली आहे आणि आम्हाला बेरोजगार केलेलं आहे. तरी आमची महाराष्ट्र शासन कृषी विभागाला एकच विनंती आहे की आम्ही 2009 सालापासून आजपर्यंत काम करत आहोत, तुम्ही हा प्रोजेक्ट 2009 साली शासनामार्फत राबवला, त्यानंतर प्रायव्हेट एन जी ओकडे वर्ग केला, त्या संस्थांनी मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये घोटाळे तर केलेच केले प्रकल्पाला मिळणाऱ्या अनुदानामध्ये, परंतु अनुदान तर सोडाच सोडा, आमचा पगारही यांना पुरला नाही, पी एफही यांना पुरला नाही,
आणि पी एफमध्ये सुद्धा कपात करून आमचा पी एफ बऱ्याच संस्थांनी 4-4, 5-5 वर्षाचा लाटलेला आहे आणि चालू वर्षीचं काही महिन्याचा पगारसुद्धा यांनी परस्पर लाटलेला आहे. आणि या संदर्भात आम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडं कृषी आयुक्त, कृषी मंत्री, कृषी सचिव तसेच विभागीय कृषी सहसंचालक, महाराष्ट्रातले 8 विभागीय कृषी सहसंचालक